नाना पटोले म्हटले का कुठेतरी पाठीमध्ये खंजीर खुपसला, काय नेमकं? त्यांच्या शेजारचा जिल्हा आहे गोंदिया जिल्हा, त्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकत्रित जाऊ शकले नाहीत आणि त्यामुळं ते थोडंसं अशा पद्धतीने पाठीत खंजीर खुपसलं असं म्हणतात. शेवटी महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, होऊ घातलेल्या आहेत आणि त्या सर्व ठिकाणी काही कमी जास्त होऊ शकतं. त्याच्याबद्दल टोकाची भूमिका व्यक्त करणं हे फारसं योग्य आहे असं मला वाटत नाही. अनेक नेत्यांचं म्हणणं असं आहे की भाजपच्या विरोधामध्ये तीन पक्ष एकत्र आलेले आहे आणि राष्ट्रवादी आता त्यांना सोबत घेऊन सगळं काय बनून पाहत आहे. भाजपच्या विरोधी तिन्ही पक्ष एकत्रित आले आहेत, आलेच पाहिजेत याबद्दल आमचा आग्रह आहे. परंतु गोंदियामध्ये जी गोष्ट झालेली आहे, ज्या कशामुळे झाली, इथं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित का येऊ शकले नाही याची आम्ही माहिती घेतो आहे. प्रफुल्ल पटेल साहेब हे परदेशी गेलेले आहेत, ते परत आल्यानंतर अधिक तपशिलात आमची त्यांची चर्चा होईल. नाना पटोले म्हणतात की जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांच्याशी चर्चा झाली होती, तरी हा निर्णय नंतर घेतला. मायाशी नाना पटोले दोन तीनदा बोललेले होते, आम्ही तो प्रयत्न केला पण स्थानिकदृष्ट्या एकत्रित यायची मनस्थिती नसल्यावर आपणही शेवटी स्थानिक जे आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या मताला देखील आपल्याला त्यांची मतं देखील विचारात घेणं आवश्यक आहे. आम्ही बरेच प्रयत्न केले, शक्य झालं नाही. राज्यभरात आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत, जर अशी कुठं गरज वाटली का भाजपला सोबत घेऊन जर आपल्याला तिथं कमांड करता येईल तर राष्ट्रवादी प्रयत्न करेल? नाही, असं आमचं धोरण नाही आहे. उलट शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित यावी, असे जर कुठं काही गोष्टी घडल्या तर त्या का घडल्या याच्या खोलात आम्ही जाऊ, त्याचं समर्थन तर करू शकत नाही. पण महाराष्ट्रात सर्व ठिकाणी महाविकास आघाडी एकत्रित राहावी हाच आमचा आग्रह आहे. तुमच्या त्या निर्णयामुळे कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये दुफे निर्माण होते, कुठेतरी नाराजी व्यक्त होते? असे अनेक निर्णय होत असतात, काही निर्णय जर असे थोडेसे वेगळे झाले तर त्याचा अभ्यास केला पाहिजे, ते दुरुस्त करण्यासाठी काय करू शकतो हे आपल्याला बघावं लागेल. त्यासाठी आक्रमक आणि टोकाची भूमिका करणं योग्य नाही आणि जबाबदार नेत्यांनी तर ही शक्यतो टाळली पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.